कर्नाटक मध्ये हिजाबवरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद महाराष्ट्रातल्या बीड मध्ये उमटू लागलेत. हिजाबच्या समर्थनार्थ बीड मधल्या चौकांमध्ये सध्या पोस्टर्स लागलेत. पहले हिजाब फिर किताब असा आशय असलेल्या पोस्टर्स सध्या बीड मध्ये लागलेत. हिजाबवरून कर्नाटक मधल्या काही कॉलेजेस मध्ये विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता, त्यामुळे मुलींनी आंदोलन सुरू केलं आणि त्याला उत्तर देण्यासाठी कर्नाटक मधल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यानंतर दोनही बाजूंच्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही शाळांसमोर दगडफेकही झाली आहे आणि याचे पडसाद आता बीडमध्ये उमटलेत. आणि या सगळ्या प्रकाराबाबत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात. ये वही नफरत का प्रतीक है जो इस केंद्र सरकार ने बकायदा 2014 से फैलाया है. ऐसे लोगों पे एक्शन ना लेकर राजनीति हर धर्म की बातों में घुसाकर हर इंस्टीट्यूशंस में घुसाकर आप लोगों ने आज बच्चों तक का इस्तेमाल कर ये ध्रुवीकरण किया है. कहीं ना कहीं मैं उम्मीद करती हूँ ऐसा वीडियो देखने के बाद किसी तरीके की ग्लानी महसूस होगा ऐसी सरकार को जिन्होंने सिर्फ धर्म पे अपनी राजनीति की है और वोट बटोरा है, लोगों का बंटवारा कर करके वोट बटोरा है. और दुर्भाग्य की बात एक और है कि एक पुरुष सैफ्रन शॉल पहनकर एक महिला, जो हमारा हिंदू धर्म हमें कहता है कि महिला का सम्मान होना चाहिए, आप उनकी बेइज्जती कर रहे हैं. तो आप ना हिंदुत्व के प्रतीक है ना हिंदुइज्म के प्रतीक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.